नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज बँक निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं, कशा पद्धतीने ट्रेड घ्यायचा आहे, कॉल साईडला, पुट साईडला, बँक निफ्टीचा सपोर्ट रेझिस्टन्स काय, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपण डेली बघण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल, त्याच्या माध्यमातून काही माहिती घेत असाल आणि त्याच्या साहाय्याने जर ट्रेड टाकत असाल, तर ट्रेड करण्यापूर्वी मार्केटमध्ये डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये असणारी रिस्क पहिल्यांदा समजून घ्या आणि मी दिलेल्या कोणत्याही कॉलवर तुमचं जे टोटल कॅपिटल आहे त्याच्या 20% जास्तीचं कॅपिटल डिप्लॉय करू नका. मित्रांनो, अजूनपर्यंत बऱ्याच लोकांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही, तर प्लीज माझी तुम्हाला परत एकदा सर्वांना विनंती आहे की प्लीज प्लीज आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कारण का याचा बेनिफिट जो आहे तो सर्वांना होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपला प्रीमियम चॅनल जो आहे युट्यूब चॅनल, तो जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर झिरोदा किंवा अपस्टॉकची लिंक जी आहे डिमॅट अकाउंट ओपनिंगची डिस्क्रिप्शन मध्ये दिले, त्या लिंक मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करा. त्यानंतर मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला काय करेल त्या ठिकाणी ऍड करेल. मित्रांनो, आजचं बँक निफ्टीचं क्लोजिंग जे आहे ते अतिशय महत्वाचं आहे. आज बँक निफ्टी जो आहे तो ओपन झाला होता सकाळी 34,757, त्यानंतर बँक निफ्टीनं जो हाय तयार केलाय 34,897 व बँक निफ्टीनं जो लो तयार केलाय 34,662 लो तयार केलाय. मित्रांनो, मी कालचा व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला असेल तर त्यामध्ये मी एक लेवल जे आहे ते काल मेन्शन केली होती, जी मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं की जोपर्यंत बँक निफ्टी जो आहे आजच्या डेला कालचा बँक निफ्टीचा जो लो आहे तो जोपर्यंत ब्रेक करत नाही मार्केट, तोपर्यंत तुम्ही काय करा त्या ठिकाणी ट्रेडिंग करू नका किंवा त्या ठिकाणी शॉर्ट सेल बनत नाही असं सांगितलं. आणि मित्रांनो, कालचा प्रिव्हियस डेचा जो लो होता 34,662 होता आणि आजचा बँक निफ्टीचा जो लो आहे 34,462 आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे एक्झॅक्ट बँक निफ्टीनं कालच्या लोचा किंवा कालच्या मार्केटचा रिस्पेक्ट केलेला आहे. मित्रांनो, डे कॅन्डलवर जर तुम्ही चार्ट बघितला बँक निफ्टीचा, मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की बँक निफ्टीमध्ये जी काल कॅन्डल तयार झाली होती ही एक बेरिश कॅन्डल तयार झाली. कालची कॅन्डल कुठली होती? बेरिश कॅन्डल तयार झाली होती. तुम्हाला जर टेक्निकल अनालिसिसचं नॉलेज असेल, प्राइस एक्शन समजत असेल, तर तुम्हाला त्या कॅन्डलचा अर्थ समजतो. आणि क्लिअरली कालच्या कॅन्डलमध्ये तिथं बेरिश पोझिशन तयार झाली होती आणि आज बँक निफ्टी जो आहे तो खाली जाणं अपेक्षित. मित्रांनो, ह्या पार्श्वभूमीवर आज मी बँक निफ्टीचे 3 कॉल दिले होते, त्यातल्या पहिल्या 2 कॉलमध्ये जबरदस्त प्रॉफिट झालाय. पहिला बँक निफ्टीचा जो मी कॉल दिला होता तो कितीला दिला होता, तर पहिला बँक निफ्टीचा कॉल जो आहे तो 9:17 मी मित्रांनो काय केलं होतं, त्या ठिकाणी बँक निफ्टी 34,600 पीई बाय करायला सांगितलं होता आणि ह्या पीई मध्ये जबरदस्त प्रॉफिट झाला होता. ऑलमोस्ट 222 बाय केलेला पीई जो आहे तो मी काय केला होता, 300 गेल्यानंतर प्रॉफिट बुक करायला सांगितलं होतं, 100% प्रॉफिट. आणि त्यानंतर प्रॉफिट बुक केल्या मी मित्रांनो मेसेज करून टेलिग्राम चॅनलला सांगितलं होतं की बँक निफ्टी जो आहे तो साईडवेज राहण्याची शक्यता आहे आणि मार्केटमध्ये दोन्ही साईडला ऑप्शन रायटर ऍक्टिव्ह आहेत. मित्रांनो, तुम्ही दिलेल्या कॉलवर ट्रेडिंग करा, अगर न करा त्याचा पार्ट वेगळा आहे, पण तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा तुम्हाला जर मार्केटमध्ये ऍक्च्युअली काम करायचं असेल तर बऱ्याच वेळेला तुम्ही ट्रॅप होता, लॉसमध्ये जाता, मार्केट वर जाणार आहे खाली जाणार आहे तुम्हाला माहित नसतं. मित्रांनो, मार्केट जर वर जाणार असेल खाली जाणार असेल तर याचं क्लिअरली इंडिकेशन जे आहे ते तुम्हाला बँक निफ्टीच्या ऑप्शन चाईनमध्ये दिसून येतं आणि त्यामुळे मी हे सकाळी 9:30 सांगितलं होतं, बघा मार्केट आज काय करणार आहे हे तुम्ही पहिल्या 10 ते 15 मिनिटांमध्ये ओळखू शकता मार्केट वर जाणार आहे खाली. ह्याच्या साहाय्याने जर तुम्ही ट्रेडिंग केलं तर डेफिनेटली तुम्हाला याचा खूप चांगला बेनिफिट जो आहे तो होऊ शकतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो, मी बँक निफ्टी 34,600 सीई 270 बाय करायचा सांगितलं होता, तो पीई जोपर्यंत ऍक्टिव्ह होत नाही तोपर्यंत खरेदी करू नका. आणि मित्रांनो, माझं असं नाही की बाबा नुसतं मी तुम्हाला कॉल दिला आणि सोडून दिला. हा ऑप्शन जो आहे तो मी कॉल कितीला दिला होता, 9:33 कॉल दिला होता आणि मी सांगितलं होतं की बाबा 9:33 त्या ठिकाणी सांगितलं की जोपर्यंत ऍक्टिव्ह होत नाही तोपर्यंत बाय करू नका. आणि मित्रांनो, 9:38 मी मेसेज टाकून सांगितलं होतं की पुढील काही मिनिटात हा ऑप्शन ऍक्टिव्ह होईल आणि ज्या ठिकाणी एंट्री सांगितले तिथूनच एंट्री घ्या, त्याच्यामध्ये काही चेंज करू नका आणि दुसरं स्टॉप लॉस चेंज करू नका. माझा फोकस जो आहे तो मेन स्टॉप लॉस वर असतो. तुम्ही प्रॉफिटची काळजी घ्या, सॉरी लॉसची काळजी घ्या, प्रॉफिट तुमचं ऑटोमॅटिक मार्केट त्या ठिकाणी काळजी घेण्याचा प्रयत्न करेल, हे पहिल्यांदा लक्षात. आणि दुसरं, हा तरी पण ऍक्टिव्ह झाला नाही, त्यानंतर मी 10 मिनिटानं मेसेज टाकला होता 9:49 पुढील 5 मिनिटात जर ऍक्टिव्ह नाही झाला तर हा सोडून द्या, त्यामध्ये एंट्री घेऊ नका. मित्रांनो, परत मी हा सेम ऑप्शन जो आहे तो बँक निफ्टीचा 34,600 सी बाय अबाव 260 वरून बाय करायला सांगितलं होता. तो 260 ते 292 असेल, 299 असेल यापर्यंत त्यानं ट्रॅव्हल केलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, हा मी 260 ते 300 ज्यावेळेला हा पी सी गेला त्यावेळेला मी प्रॉफिट बुक करायला सांगितलं होतं, म्हणजे याच्यामध्ये 40 पॉईंट दिलं. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो, मी काय सांगितलं होतं, हा जर सी 300 वर जर गेला तर ह्याच्यामध्ये खूप मोठी मुवमेंट येणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर जाऊन बघितलं बँक निफ्टीचा सीईचा चार्ट, 34,600 सीईचा ऑप्शन चेक करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा
हा सी 300 वरती गेल्यानंतर किती मोठी याच्यामध्ये मुवमेंट आली सकाळी. काय म्हणतोय मी, हा 300 वरती गेल्यानंतर मी जो कॉल दिला होता आणि जिथं मी प्रॉफिट बुक करायला सांगितलं होतं, आय थिंक या ठिकाणी मी प्रॉफिट बुक जे आहे ते काय केलं होतं, काला सांगितलं होतं या कॅन्डलच्या इथं, सॉरी 34600 जो सीई आहे हा 34600 सीई काय केला होता मी 260 बाय करायला सांगितलं होतं, आणि 300 काय केलं होतं आपण प्रॉफिट बुक केलं होतं हे पहिल्यांदा लक्षात. आणि हे प्रॉफिट बुकिंगचं टायमिंग जे आहे ते किती आहे, साधारणतः 10 बघा, 10 टायमिंग जर चेक केलं तुम्ही आजचं मार्केटचं, सकाळी 10 या ठिकाणी 10 या ठिकाणी काय केलं होतं, प्रॉफिट बुक करायला सांगितलं होतं, इथं प्रॉफिट बुक करायला सांगितलं होतं, 300 प्रॉफिट बुक केलं आम्ही इथं. आणि मित्र हे खूप महत्वाचं आहे तुमचं, इथं प्रॉफिट बुक केल्यानंतर मी सांगितलं होतं की बिग मूव्ह जे आहे ते 300 वर येणार आहे, आणि आपला ट्रेलिंग स्टॉप लॉस देखील इथं हिट झाला नव्हता हे पहिल्या लक्षात. त्यानंतर बँक निफ्टीने या पद्धतीची मुवमेंट जे आहे ते अपसाईडला त्या ठिकाणी दिली होती, आणि ऑलरेडी मी सांगितलं होतं की बाबा मार्केट जे आहे ते काय त्या ठिकाणी साईडवेज आहे. आणि त्यानंतर मी परत दुपारा एक सी पी सॉरी सीईचा ऑप्शन जो आहे तो दिला होता, पण ते मार्केट टोटल साईडवेज असल्यामुळे तो एस एल तिथं 20 हिट झाला होता, तो एक पार्ट. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आता बघितला असेल तुम्ही आतापर्यंत, मी काय जे माहिती सांगितली, मी जे कॉल दिलं हे तुम्ही 2-3 वेळा मी काय सांगितलंय कशा पद्धतीने माहिती सांगितलं हे बघून घ्या प्रॉपर. कारण का तुम्हाला जर मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल आणि स्टेबल व्हायचं असेल, कन्सिस्टन्सी प्रॉफिटवर जर तुम्ही फोकस करणार असाल, तर जरूर हा पार्ट परत परत रिपीटेडली बघा. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं बाबा हे झालेल्या गोष्ट आहे, ह्याचा काय फायदा. मित्रांनो झालेल्या गोष्टीवरच मार्केट चालतं, नवीन गोष्टीपेक्षा झालेल्या गोष्टीमधून जास्त शिकता येतं. मित्रांनो उद्या मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी काय संदेश हे पहिल्यांदा समजून घ्या. मित्रांनो उद्या मेबी आय थिंक मला असं वाटतं की ऑप्शन चेनचा डेटा आणि विशेषतः सर्वात महत्वाचा हा व्ह्यू क्लिअर करीन. संध्याकाळी 6 ज्यावेळेला फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा डेरिव्हेटिव्हचा डेटा येईल त्यावेळेला ह्याच्यातून बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. मित्रांनो ही एक ट्रेंड लाईन आहे, ह्या ट्रेंड लाईनवर एक्झॅक्ट मार्केटनं काय केलं या ठिकाणी क्लोजिंग केलंय. मित्रांनो हे क्लोजिंग नुसतं असंच नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का मार्केटनं आज 30 टाइम फ्रेमवर म्हणजे 10 3 कॅन्डल जे आहेत ते एक्झॅक्ट ह्या ट्रेंड लाईनवर तयार झाले. मित्रांनो उद्या मार्केटमध्ये खूप मोठी मुवमेंट आणि तुम्हाला तुमचं कॅपिटल जे आहे ते डबल करायची संधी जो आहे तो हा एरिया देणार आहे. उद्या सकाळी जर बँक निफ्टी गॅप अप किंवा गॅप डाऊन ओपन नाही झाला, ह्या रेंजमध्ये जर ओपन झाला म्हणजे 34674 वरती आणि 34900 दरम्यान जर बँक निफ्टी ओपन झाला, आणि हा ओपन झाल्यानंतर जर डाऊन साईडला बँक निफ्टी स्लिप झाला, मित्रांनो काय म्हणतोय मी, बँक निफ्टी जर डाऊन साईडला स्लिप झाला आणि ही ट्रेंड लाईन जर मार्केटने डाऊन साईडला ब्रेक केली, तर बँक निफ्टीला पहिला सपोर्ट जो आहे तो या ठिकाणी येणार आहे. बँक निफ्टी साधारणतः 34450 हा बँक निफ्टीचा उद्यासाठी मित्रांनो खूप मोठा सपोर्ट जो आहे तो असणार आहे. काय म्हणतोय मी, 34456 बँक निफ्टीचा उद्या खूप मोठा सपोर्ट आहे, सॉरी 34450 एक्झॅक्ट बनून झाला राऊंड. बँक निफ्टी जर मित्रांनो उद्या ह्याच्या खाली क्लोज झाला आणि ह्याच्या खाली जर ट्रॅव्हल करायला सुरू केलं, तर शुअरली गॅरंटेड तुमचा पैसा जो आहे तो डबल फिक्स आहे. बँक निफ्टी तुम्हाला 33946 पर्यंतची मुवमेंट जे आहे ते खूप फास्ट देताना दिसेल, खूप फास्ट मुवमेंट जे आहे ते या ठिकाणी मार्केटमध्ये येणार आहे. बँक निफ्टी जर त्याच्या खाली जर स्लिप झाला तर बँक निफ्टी ऑलमोस्ट 33500 पर्यंत उत्कान जाऊ शकतो आणि 33500 खाली काय जाण्याची शक्यता वाटत नाही. मित्रांनो ही रेंज खूप महत्वाची, पुट साईडवर मेनली माझा फोकस असेल, पण मेबी सकाळी मार्केट कुठं ओपन होते काय ओपन होते याच्यावरती आपला व्ह्यू देखील काय होईल चेंज होईल. कारण ज्या पद्धतीचं इथं प्राइस एक्शन तयार झाले, ज्या पद्धतीचे ट्रेंड लाईनचं फॉर्मेशन झाले आणि ज्या पद्धतीनं त्या ट्रेंड लाईनला मार्केटनं पाठीमागच्या शेवटच्या अर्ध्या तासामध्ये मार्केट क्लोजिंगला होल्ड केले, ह्या जर गोष्टी बघितल्या तर क्लिअरली डायरेक्शन दिसते की बाबा मार्केट जे आहे ते डाऊन साईडला जायचं आहे, परंतु होल्ड करून ठेवले. समजा ती होल्ड करणारी पॉवर किंवा जो मनी जो आहे स्मार्ट मनी तो जर एक्झिट झाला तिथून, तर खूप शार्प कॉल झाले तो बँक निफ्टीत अपेक्षित आहे. आणि टोटल मार्केटचं जे बिहेवियर आहे पाठीमागच्या 2-3 दिवसापासून त्याच्यासोबत बँक निफ्टी मॅच करत नाही. मार्केट बँक निफ्टीचं बिहेवियर वेगळं आहे, बँक निफ्टी एक वेगळं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, निफ्टी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला काळजीपूर्वक जो आहे तो ट्रेड करावा लागेल. आणि मित्रांनो बँक निफ्टीमध्ये उद्या देखील जर जसं मार्केट जे आहे तेथे 35000 रेंजकडे जाईल, 35000 रेंजमध्ये ट्रॅव्हल करायचा प्रयत्न करेल, तर प्रत्येक वेळेला इथं बँक निफ्टी जो आहे तो तुम्हाला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करणार आहे. जोपर्यंत बँक निफ्टी 35100 वरती जाऊन क्लोज होत नाही तोपर्यंत आपल्याला बँक निफ्टीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये लॉंग पोझिशन घ्यायची नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मला जर उद्या बँक निफ्टीमध्ये लॉंग पोझिशन घ्यायची असेल तर मला एक संधी आहे मित्रांनो, जरूर 767 वरती जर बँक निफ्टी निघाला उद्या, काय म्हणतोय मी, 34767 वरती जर बँक निफ्टी निघाला तर जरूर बँक निफ्टी जो आहे तो तुम्हाला 34980 पर्यंत जो आहे तो त्या ठिकाणी घेऊन जाईल. आणि तिथून पुढे 35100 पर्यंत
म्हणजे ही जी रेंज आहे ह्या 34,980 ते 35,100 या रेंज मध्ये तुम्ही ट्रेडिंग करू नका, ट्रेडिंग टाळा, इथं ट्रॅप होण्याची प्रॉबॅबिलिटी खूप जास्त आहे. पण मार्केट जर समजा दुपार एक नंतर ह्या रेंजच्या जर वरती ट्रॅव्हल करायला सुरू झालं, त्याच्या वरती साधारणतः 35,100 जर वरती बँक निफ्टी निघाला तर तिथे खूप मोठी मुवमेंट जी आहे ती 300 ते 400 पॉईंटची तुम्हाला डेफिनेटली भेटेल. किती? 35,115 वरती बँक निफ्टी फक्त जायला पाहिजे. त्याच्यावरती जर दुपारा एक नंतर जर ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर तुम्हाला खूप मोठी मुवमेंट जी आहे ते ऑलमोस्ट 800-900 पॉईंट 700 पॉईंट पर्यंत इझी, म्हणजे खूप शार्प मुवमेंट येईल. एवढं फक्त लक्षात घ्या किती पॉईंट मुवमेंट येईल हे सांगणं या ठिकाणी अवघड आहे. म्हणजे ह्या सिनारीवरती जर तुम्हाला उद्या काम करायचं असेल तर ह्या लेवल्स नोट करून ठेवा, त्या लेवलवरती लक्ष द्यावा. मार्केट जे काम करतो बँक निफ्टी तो लेवल्सवरती काम करत असतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि बरोबर एक्झॅक्ट तुम्ही लेवल्सवरतीच काम करत नाही, त्या लेवल्सवरती कसं ट्रेड करायचं तुम्हाला माहित नाही. त्या ठिकाणी ऑप्शन चेन मध्ये काय बदल झाले ते काय इंडिकेट करतात, ओआय एडिशन कुठं झाले, ओआय सबस्क्रिप्शन कुठं झाले हे तुम्हाला माहित नसतं बऱ्याच वेळेला. त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतील, समजायचं असेल तर जरूर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्या साहाय्याने तुम्हाला बऱ्याच गोष्टी मार्केटच्या शिकता येतील, समजता येतील. त्याच्यासाठी कुठलाही प्रीमियम नाही, कुठलाही चार्जेस नाही. तुम्ही जर आमच्या लिंक मार्फत डीमॅट अकाउंट ओपन केलं आणि त्या अकाउंटला जर तुम्ही ट्रेडिंग करणार असाल तर शुअरली तुम्हाला तिथं त्याचा खूप चांगला बेनिफिट होईल. नसेल तर तुम्हाला मग प्रीमियम सर्व्हिसचा देखील आपण ऑप्शन जो आहे तो काही लोकांच्या रिक्वेस्टनुसार काय केलाय त्या ठिकाणी ओपन केलाय. त्याची जर माहिती हवी असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला काय करू शकता, मेसेज करू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर जास्तीत जास्त तुमचे मित्र जे आहेत डेरिव्हेटिव्ह मध्ये काम करतात बँक निफ्टी त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना देखील एक दर्जेदार माहिती जी आहे आपल्या मातृभाषेमध्ये मराठी भाषेमध्ये पोहोचवा, म्हणजे त्यांचा देखील लॉस वगैरे होणार नाही, त्यांना एक योग्य डायरेक्शन जे आहे ते काय होतं त्या ठिकाणी मिळेल. धन्यवाद. थँक्यू.